नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथे काल 5 सुमारास वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले. यावेळी आंधळी यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आणि वाऱ्याचा जोर एवढा होता की छत्रावरील पत्रे तब्बल 100 फुटाच्या अंतरावर जाऊन पडले. आंधळी यांच्या घराचे छत तसेच घरामधील साहित्य धान्य घरगुती वस्तू यांच्यासह सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं. ज्यावेळेस छताचे पत्रे उडाले त्यावेळेस त्या घरामध्ये 3 महिन्यांची तनिक्षा कॉटला बांधलेल्या झोळीमध्ये झोपलेली होती. त्या कॉटवर छताचे पत्रे आणि सिमेंटचे असलेले गट्टू त्यावर पडले. नशीब बलवत्तर म्हणून देवतारी त्याला कोण मारी, त्यामुळे ती 3 महिन्यांची तनिष्का त्याखाली पूर्णपणे झेपली गेली. ती सध्या सुखरूप आहे. अहमदनगर येथे बालाजी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्याप्रसंगी 3 महिन्यांच्या तनिष्काच्या शेजारी तिची बहीणही होती. याप्रसंगी तिचा मात्र पाय फ्रॅक्चर झाला. महसूल प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या कुटुंबियांकडून करण्यात आली. या दरम्यान मुळा बाजारचे चेअरमन अरुण सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या विजया अंबाडे यांनी या घटनेची दखल घेऊन संबंधितांना पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील गेल्या 3 वर्षांपूर्वी रस्तापूरमध्ये वादळी वाऱ्याचे आसमानी संकट कोसळले होते. त्यावेळी सुद्धा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडेही आले होते. मात्र कुठल्याच नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत अजूनही मिळालेली नाही आणि आजही ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. न्यूज रिपोर्टर किरण भाकड, S9 मीडिया, नेवासा.